आम्ही आज इथे गोव्याला बाईक रेंटने घेतलेली आहे आणि बाईकवर फिरणार आहोत. म्हणजे गोव्याचे रस्ते आम्हाला जरा रस्त्यांची मजा घ्यायची आहे, लोकल मजा. त्यामुळे आम्ही इथे आणि तुम्ही जर कारने वगैरे आलेले असाल तर इथे बाईक भाड्याने मिळतात, म्हणजे तुम्हाला हवं तसं फिरता येतं बाईकवर. बाईक घेतल्यावर काय होतं ना की असे आतल्या रस्त्यांवर आपल्याला सहज फिरता येतं आणि थोडा गोवा एक्सप्लोर करता येतो. फिशरमैन्स कव. अबे ये येतो ना मारीडा हॉटेलला काम आटो येतो तिथे मी तो राईट कामाला येतो हॉटेलवर हे बोलले कामाला येतो. हे ताज हॉटेल आहे ना? ताज बीच आहे. सिंकेरीम बीच नंतर कांडोलीम बीच येईल, बागा बीच आणि कलंगूट. आम्ही कलंगूट बागा बीच करून आलो पण खूप गर्दी होती, मग आम्ही तिथे थांबलो पण नाही, डायरेक्टली इकडे आलो. पण इथे मस्त वाटतं आता संध्याकाळ आणि छान मस्त बरं वाटतं. आता 7:30 ते 8:15 झालेत आणि आम्ही शॅकवर आहोत. इथे तर कोणतं बीच आहे हे? सिंकेरीम. सिंकेरीम बीचवर आम्ही हे आता ऑर्डर केली आहे. जरा बीचवर थोडं खातं, शॅकची पण मजा घ्यायला पाहिजे ना गोव्यात आल्यावर. थोडं फूड कॉस्टली असतं पण एकदा ट्राय करावं. तर इथे हे आम्ही कालामारी स्क्विड माकल्या कालामारी रवा फ्राय म्हणजे आपल्या माकल्या हे ऑर्डर केलेलं आहे आणि त्याच्यासोबत त्यांनी फ्रेंच फ्राईज दिलेले आहेत. तर आम्ही आता याचा आनंद घेतो आहे आणि बीचवर मस्त वाटतंय शांत आणि इथे गोंगाट खूप आहे. काय ऑर्डर केली? इथली गोवन स्पेशल इडली का
टाइप्स असतं, सांना बोलतात त्याला, आणि ते स्पेशली ताडीमध्ये ते पीठ फर्मेंटेड करतात. आम्ही आहोत आता फॅट फिश म्हणून खूप प्रसिद्ध ठिकाण आहे, खूपच जास्त प्रसिद्ध आहे. याआधी आम्ही येऊन इथे खाऊन गेलेलो, जेवण खूप चांगलं असतं, टेस्टी. इकडे जे गोवन स्वीट डिशेस बिबिंका, फॅट फिशमधून आपण जे सांना गोवन पदार्थ आहे तो घेतला तर तो इतका टेस्टी आणि हे बघा किती सॉफ्ट आहे. हा बेसिकली तांदूळ, ओला नारळ आणि ताडी हे बॅटर तयार करून त्याच्यापासून हे इडलीसारखाच एक प्रकार आहे, पण खूपच टेस्टी आहे. तर कधीतरी तुम्ही गोव्याला आलात की हा पदार्थ नक्की ट्राय करा. गोव्यातले आमचे आता शेवटचे 2 दिवस आहेत आणि मी आणि माझी मैत्रीण आज गोवा भटकंती करायला निघालो आहे. आज गर्ल्स डे आउट आहे आणि तुम्ही पण आमच्या पद्धतीने आमच्यासोबत आज गोव्याची भटकंती करा. चला तर मज्जा करूया. आम्ही बाईकवर दोघी जणी निघालो आहे मस्त रस्ता शोधत शोधत. सध्या कलंगूट बीचवर चाललो आहे, थोडी शॉपिंग पण आहे. आणि तुम्हाला पण काल गेलो दोघं, पण तिकडे गर्दी होती त्यामुळे आम्ही पुढच्या बीचवर गेलो. हे आता आम्ही फिरतो आहे, कलंगूटचं मार्केट आहे. हे कलंगूट मार्केटमध्ये तिथे पे अँड पार्क आहे, म्हणजे इथे तुम्ही गाडी पार्क करून तुम्हाला जर बीचवर जायचं असेल तर तिकडे जाऊ शकता किंवा इथे शॉपिंग पण करू शकता. कपडे, चपला, बेल्ट्स वगैरे इथे छान मिळतात. फायनली आम्ही गाडी पार्क करून आता एका शॉपमध्ये गेलो आहे आणि माझी मैत्रीण नेहमी इथे या शॉपमध्ये येतो म्हणून आम्ही सध्या आधी तिथेच बघतो आहे. तर इथे सगळ्या प्रकारचे कपडे आहेत, पॅन्ट्स आहेत, शॉर्ट्स, हे वन पीस टाईप फ्रॉक्स आहेत आणि मुलांचे पण कपडे आहेत इथे, टी शर्ट्स पासून सगळं मिळेल तुम्हाला. बऱ्यापैकी आमची शॉपिंग करून झालेली आहे इथे. आता आम्ही स्लीपर्स बघायला चाललो आहे. साधारण इथे बार्गेनिंग नाहीच होत, नाही का ग? फिक्स रेट आहे आणि हा बार्गेन नाही करत ते. सीझन नाही आहे ना इकडे गोव्याचा. सीझन म्हणजे कोणता? गोव्याचा सीझन म्हणजे थंडीमध्ये, म्हणजे ऑक्टोबरच्या नंतर ते जवळजवळ फेब्रुवारी. अच्छा. आता मे मध्ये सगळं बंद झालं लागतं, जवळजवळ अर्धे रेस्टॉरंट बंद होतात सध्या. त्याच्यामुळे मग हे नवीन व्हरायटी नाहीये. नाही, कारण लोक जरा जी आता सुट्टीमध्ये येणारी लोक ना फक्त, तर त्यांचं नाल एवढा नसेल जात. आमची दोघींची भटकंती करून झालेली आहे आणि आता मी एका कॉफी शॉपमध्ये थोडंसं चिल करायला आलो आहे. आता मी तुम्हाला दाखवते. ही अशी छोटीशीच जागा आहे पण छान आहे. इथे आता आम्ही कॉफी घेतोय. आता आम्ही हे वागातोर बीचवर आहोत. आता बीचवर जास्त गर्दी नाही आहे. Thank you.
ब्रेक मारला रे फकीर थी हो। चेकआउट आहे, आज आमचा पाचवा दिवस आहे इथे गोव्यात आणि मला अजून थाळी इकडची म्हणजे ट्राय करायची होती। बऱ्याच जणांनी सांगितलं की क्रॅब करीला थाळी छान मिळते म्हणून मी इथे आली आहे। तर इथे हा त्यांचा लोकल फिश फ्राय घेतलेला आहे आणि ही फिश थाळी आहे, ही 130ची थाळी आहे। ह्यामध्ये फिश करी आहे, जवळा आणि ही भाजी आहे, सॅलड, राईस आणि हे जे फिश आहे ना हे ह्या थाळीतलं आहे। आणि आम्ही वेगळं हे क्रॅब फ्राय मागवलेलं आहे, तुम्हाला क्रॅब ग्रेव्हीमध्ये पण मिळेल, इथे आम्ही फ्रायमध्ये मागवलेली आहे। क्रॅब फोडण्यासाठी त्यांनी ही अशी पक्कड दिलेली आहे आणि हे आपण सुपारी कशी फोडतो, अडकित्ता आपला असतो ना त्या टाईपचं आहे हे बघा, असं इझिली मस्त आहे बघा। आणि ह्या आतला आणि वरचा जो मसाला आहे ना खूप छान फ्राय केला आणि एकदम टेस्टी लागतं, मस्त आहे। आज आम्ही चेकआउट केलेलं आहे, 6 दिवस आम्ही गोव्यामध्ये होते आणि फुल धमाल, मला जेवढं शूट करता आलं सहज ते मी केलेलं आहे शूट। बघूया आता किती त्याच्यात दाखवता येईल तुम्हाला। आता मी हे बॉम्बे गोवा हायवेवर आहे, शेवटचं आमचं हे काजू घेण्याचं काम ते मी केलं आणि आता आम्ही निघणार आहोत। इथे मी माझा व्लॉग हा संपवते, तुम्हाला नक्कीच हा व्लॉग आवडेल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, असा सपोर्ट करत रहा आणि शेअर करा, लाईक करा जास्तीत जास्त। बाय बाय, धन्यवाद।